आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नानीबाई चिखली ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान. 12 वर्षापासून अखंड पायी दिंडी सोहळा. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथील मुक्तीधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नानीबाई चिखली ते पंढरपूर पायी दिंडीचे पंढरपुरास प्रस्थान संपन्न झाले. नानीबाई चिखली ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान. 12 वर्षापासून अखंड पायी दिंडी सोहळा. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथील मुक्तीधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नानीबाई चिखली ते पंढरपूर पायी दिंडीचे पंढरपुरास प्रस्थान संपन्न झाले. नानीबाई चिखली येथील मुक्तीधाम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र पोद्दार सावकार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या दिंडीचे पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. या दिंडीसाठी भोज येथील माळी कुटुंबियांच्या वतीने मांगूर येथील सचिन नेरले यांच्या घरामध्ये अन्न वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिंडीचे स्वागत झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर सर्व उपस्थित वारकरी आणि भक्तजनांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी दिंडीचे चालक राजेंद्र पोद्दार म्हणाले, गेल्या 12 वर्षापासून ही पायी दिंडी अखंडितपणे सुरू असून यामध्ये दिवसेंदिवस वारकऱ्यांचा आणि भक्तगणांचा सहभाग वाढत आहे, त्यामुळे मनाला मोठा आनंद मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. बाहेर कुठली आम्ही वर्गणी अन्न क्षेत्र सोडलं तर वर्गणी गोळा करत नाही आणि यातील जे अनुभव आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे आणि याच्यासारखा आनंद कुठंच मिळणार नाही पृथ्वी तलावर. सुरुवातीला जी पहिली आपली दिंडी निघाली होती त्यामध्ये साधारणतः किती भाविक होते आणि आज 12 वर्षानंतर आपल्या दिंडीमध्ये किती भाविक सहभागी झालेले आहेत? साधारणतः त्यावेळेच्या आणि आत्ताच्या ह्याच्या 5 ते 10 पटीने हजेर ज्यादा झालेले आहे. डबल डबल आपल्या या 12 वर्षीच्या दिंडीमध्ये आपल्याला यातून काय अनुभव मिळतो? दिंडीचा एकूण काय अनुभव वाटतो? यातून आई वडिलांना कसं सांभाळावं व इतरांच्यावर कसे संस्कार करावे आणि काय बोध द्यावा जगाला, आपल्याला आपण जगाचं देणं, आपण पृथ्वी तलावर जन्माला आलोय हे कशासाठी आलोय, आपण ज्या अर्थी जन्माला आलोय त्या अर्थी आपण पृथ्वीचं देणं काय लागतोय हे यातून अनुभव मिळण्यासारखं आहे.